यशदाच्या मार्फत करायचं आहे असं आश्वासन टोपे साहेब मंत्री असताना आम्हाला दिलं होतं, मात्र नवीन सरकारने त्याच्यावर काही केलेलं नाही. तर ते त्याच्यावरती तुम्ही चौकशी करा, लवकरात लवकर कमिटी बसवा आणि आम्ही किती तास काम करतो दिवसातलं याचं एकदा तुम्ही मूल्यमापन करून रिपोर्ट द्या आणि किमान वेतन लागू करा. हा मुद्दा पण साहेबांनी काल लिहून घेतलेला आहे आणि म्हणून गटप्रवर्तकांना मोबदला वेगळा, प्रवास भत्ता वेगळा, याबाबत चर्चा सगळ्या प्रकारची झाली आहे. ऑनलाईनच्या बाबतीत त्यांचं वेगळं म्हणणं आहे आणि आपलं वेगळं म्हणणं आहे, त्याच्यावरती काही एकमत झालेलं नाही. हे म्हणते जी चर्चा आपण इथे केली त्या चर्चेप्रमाणे मी लवकरच मंत्र्यांच्या सोबत मिटिंग लावून देते. त्यांना आम्ही सांगितलं लावा, कारण हा मंत्री जो बाबा आहे तानाजी सावंत हे काय आपल्याला भेटायला वेळ देत नाही. गटप्रवर्तकांचा मोर्चा झाला तरी भेटले नाही, आशांचा मोर्चा झाला ऑगस्टमध्ये तेव्हाही भेटले नाही. असा न भेटणारा तानाजी सावंत आता संप झाल्यावरतीच आम्ही त्यांना भेटू हे सांगून आलेलो आहोत, बरोबर आहे ना. जोपर्यंत मंत्री महोदय आपल्याला वेळ देत नाही, आपल्या मागण्या कागदावरती मंजूर करून स्वतः टीव्हीवर येऊन सांगत नाही तोपर्यंत संप मागे घेणार म्हणले ना. आता आपण ठरवलेले उद्यापासून आपण काय करणार आहोत, आपण सांगून आलोय की आम्ही तुम्हाला भेटलो, तुम्हाला निवेदन दिलं, तुम्ही आता मिटिंग लावा, आम्हाला बोलवा, आम्ही चर्चा करू. परंतु आम्ही उद्यापासून जातोय संपावर. आता आपण इथं आलो आणि आता इथं आल्यावरती आपण साहेबांच्या कॅबिनला पहिले चर्चा केली, त्यांच्याशी सांगितलं की ऑनलाईनचं